झी 24 तास एक पाऊल पुढे। महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचं सत्र सुरूच आहे। दिल्लीतील निर्भयानंतर प्रीतीला आपला जीव गमवावा लागलाय। प्रीती ऍसिडची शिकार ठरली, पण कधी थांबणार अशा घटना? कधी जनता आणि सरकारला खऱ्या अर्थानं जाग येणार? हाच खरा प्रश्न आहे। हे चित्र आहे देशाची राजधानी दिल्लीतील। एका मुलीला न्याय मिळावा यासाठी जनता रस्त्यावर उतरली। बॅनरच्या माध्यमातून लोकांनी आपलं म्हणणं मांडण्याचा प्रयत्न केला। प्रीती राठीला न्याय मिळावा यासाठी लोकांनी निदर्शनं केली। ती मृत्यूवर मात करण्यात यशस्वी होईल असं वाटलं होतं, पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं। एक महिना मृत्यूशी झुंज दिल्यानंतर प्रीतीनं रुग्णालयात शेवटचा श्वास घेतला। प्रीतीला न्याय कधी मिळणार? प्रीतीच्या कुटुंबियांनी जीटी कर्नाल रोडवर आंदोलन केलं। प्रीतीचा मृतदेह रस्त्यावर ठेवून त्यांनी आंदोलन केलं। प्रीतीचा अंतिम संस्कार शासकीय इतमामात करण्यात यावा, तसंच तिला हुतात्मा म्हणून घोषित करून कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी देण्यात यावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली। प्रीतीला न्याय कधी मिळणार? न्याय मिळावा यासाठी यापूर्वीही देशातील जनता रस्त्यावर उतरली होती, पण असं असतानाही परिस्थितीत काहीच बदल झाला नाही। अशा घटनेनंतर नेत्यांकडून मोठमोठे दावे केले जातात, मात्र देशातील मुली अद्यापही असुरक्षितच आहेत हे पुन्हा एकदा उघड झालंय। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। ऍसिड हल्ल्यामुळे केवळ प्रीतीचं स्वप्नच नाही तर तिचं जीवनही संपून गेलंय। कशी घडली होती एका महिन्यापूर्वी ती घटना आणि गेल्या महिन्याभरात कुठपर्यंत पोहोचला पोलिसांचा तपास, या सगळ्यावर प्रकाश टाकणारा हा स्पेशल रिपोर्ट। तारीख 2 मे 2013, वेळ 7:55, ठिकाण वांद्रे रेल्वे स्टेशन, मुंबई। दिल्लीतून निघालेली गरीब रथ एक्सप्रेस ठरल्यावेळी मुंबईतील वांद्रे रेल्वे स्टेशनवर पोहोचली। रेल्वेतील प्रवासी मायानगरीत पोहोचल्यामुळे मोठ्या खुशीत होते। कुणी नातेवाईकाला भेटण्यासाठी आलं होतं, कुणी कामानिमित्त, तर कुणी मुंबई पाहण्यासाठी मुंबईत दाखल झालं होतं। पण या प्रवाशांच्या गर्दीत प्रीती ही एक होती। मोठी स्वप्न उराशी बाळगून ती आपल्या कुटुंबासोबत इथं आली होती। दिल्लीची रहिवासी असलेल्या प्रीतीला नौदलात नर्सिंगची नोकरी मिळाली होती। नोकरीवर रुजू होण्यासाठी ती मुंबईत आली होती, पण पुढे काय वाढून ठेवलंय याची प्रीतीला जराही कल्पना नव्हती। पुढच्या काही क्षणात तिचं आयुष्य बदलून जाणार होतं, तिची सगळी स्वप्न हवेत विरून जाणार होती। प्रीती गरीब रथ एक्सप्रेसच्या कोच नंबर 2 मधून खाली उतरली। त्यावेळी पाठीमागून आलेल्या एका व्यक्तीनं प्रीतीच्या चेहऱ्यावर ऍसिड फेकलं। अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे प्रीती खाली कोसळली। रुमालानं चेहरा झाकलेली ती व्यक्ती प्रीतीच्या चेहऱ्यावर ऍसिड फेकून गर्दीत पसार झाली। गंभीररित्या जखमी झालेल्या प्रीतीला तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं। ऍसिडमुळे प्रीतीचे डोळे आणि गळ्याला गंभीर इजा झाली होती। प्रीतीला न्याय कधी? आरोपी मोकाट। या घटनेनंतर पोलिसांनी आरोपींना जेरबंद करण्यासाठी पथकं तयार केली, आरोपीचं स्केच तयार केलं, तसंच लवकरात लवकर आरोपीला जेरबंद करण्यात येणार असा दावाही केला। या प्रकरणात दोघांना ताब्यात घेण्यात आलं, त्यापैकी एकाला नंतर पोलिसांनी सोडूनही दिलं, पण खरा आरोपी काही पोलिसांच्या हाती लागलाच नाही। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। जो सगळा प्रकार घडला तो अत्यंत दुर्दैवी असाच आहे। आपण यासंदर्भात अधिक बोलणार आहोत। आपल्यासोबत असणार आहेत सामाजिक कार्यकर्ते आशिष शुक्ला आणि पीडित शायना। मी शायना यांच्याकडे सुरुवातीला जाणार आहेत। शायनाजी, मला सांगा, खरं तर आम्ही तुम्हाला विनंती केली होती, पण त्याला अवेरून तुम्ही असं म्हणालात की आपल्याला जे आपल्यावर झालंय ते समाजाला दाखवायचं आहे, म्हणून आपण त्याच चेहऱ्यानं आज समाजासमोर जातोय। मला सांगा, थेट प्रश्न तुम्हाला असा की ऍसिड हल्ले रोखण्यासाठी काय केलं पाहिजे? ये जो एसिड है ये बिकना चाहिए, गोली से भी ज्यादा दर्दनाक है। गोली लगते आदमी एकदम मर जाता है,
लेकिन ये ना जिंदा लाश छोड़ के जाता है और जिंदगी में ये जाने वाला नहीं है निशान जो हमारे साथ है। और मैं ये चाहती ये है ना ऐसी तो बिल्कुल बिकना ही बंद हो जाना चाहिए। इसका यूज जो हो रहा है, जो हमारी डिमांड है वो यही है कि बायोडाटा, जैसे एक हम जमीन खरीदते हैं, अगर वो कोई हमारी जब्त कर लेता है तो हम पीछे से उसका पता निकलवा सकते हैं कि किसने ली थी किसकी थी। तो ऐसा ऐसी चाहे वो मार्केट में हो या फिर कैसे भी अगर अवेलेबल आपको रखना है जिसका बहुत सारा यूज होता भी है, बंद नहीं करेंगे तो उसका कम से कम बायोडाटा अच्छे से होना चाहिए कि पैसे दे के सब कुछ काम होते हैं तो बायोडाटा अगर रहेगा तो हम उसको रोक सकते हैं। वो रोकना ये सबसे ज्यादा बेकार हथियार है जो हम सब पे यूज हो रहा है। इसको रोकने के लिए तो आप सब जितना हमें गाइड करें वो कम है। अपने अपने सजेशन आप हमें दीजिए, हमसे जुड़िए, हमें आपकी जरूरत बहुत है। नक्कीच विकृती आहे आणि ही विकृतीच आपल्याला थांबवायचा आहे। ऍसिड वाईट नाही आहे, पण ऍसिड फेकण्यामागचा हेतू हा कितीतरी पटीनं ऍसिडपेक्षाही धोकादायक आहे। आपण या संदर्भातच बोलणार आहोत आपल्यासोबत। या सगळ्या चळवळीत सरकारनं आणि समाजानं काय केलं पाहिजे, आपल्याला काय वाटतं? देखिए, जो एसिड अटैक्स का जो लगातार जो बढ़ रहे हैं, जो अब मीडिया के सामने जो हाईलाइट हुए, पहले कभी नहीं हाईलाइट हुए, लगातार अब देख रहे हैं, लगातार जो केसेस दामनी के बाद जो महिला कानूनों पर बात हुई, बात लगातार होने लगी, समाज में बात होने लगी, लोग अवेयर हो गए, तो अब एसिड अटैक जैसे मुद्दे पर भी बात होने लगी है, मतलब लोग अब जागरूक हो गए हैं। तो अब सरकार और समाज क्या करे? पहली बात, सरकार का क्या पहल होना चाहिए? पहली बात, एसिड रेगुलेशन होना चाहिए। एसिड कौन सा एसिड मार्केट में हो और कौन सा ना हो, पहले इस बात पे चर्चा होनी चाहिए। पहले सरकार, अभी जब हम लोग आर पाटिल साहब से मिले, गृहमंत्री यहाँ से, जब महाराष्ट्र के गृहमंत्री से मिले, तो उनसे ही बात हुई कि एसिड रेगुलेशन पर एक कमेटी बनाई जाए, और वो इस बात पर राजी भी हुए कि हाँ इस कमेटी बनाई जाए, और कमेटी से में ये पता चले कि कौन सा एसिड मार्केट में अवेलेबल हो, तो इससे क्या होगा, कहीं ना कहीं कुछ क्राइम कम होगा। मतलब एसिड जब मार्केट में उस तरह का एसिड नहीं होगा जो हानिकारक है, तो कहीं ना कहीं उस जुर्म में, जो जुर्म एसिड अटैक्स को लेकर बढ़ रहा है, वो कम होगा। और रही बात समाज ये कदम उठा सकता है, इस तरह कदम उठा सकता है, जब कोई विक्टिम के ऊपर एसिड फेंका जा रहा हो तब वो उस समय तुरंत उसको जो प्राथमिक उपचार है वो दे। मतलब इस पर काफ़ी सरकार को वर्कशॉप देनी चाहिए। मतलब इस तरह के जब क्राइम बढ़ रहे हैं, हीनियस क्राइम बढ़ रहे हैं, तो सरकार को वर्कशॉप देनी चाहिए, मतलब किस तरह के इस क्राइम से, इस तरह के जो केसेस हैं उनमें किस तरह प्राथमिक उपचार दिया जा सकता है। मतलब जनरली हमें लगता है कि जगह जगह ये नुक्कड़ नाटक के माध्यम से या फिर कई ऐसे माध्यम से, टीवी शोज के माध्यम से, मतलब कि बताना चाहिए कि एसिड अटैक्स जब होता है तब कैसे प्राथमिक उपचार दिए जाने चाहिए। सरकारनं आणि समाजानं आता जनजागृती करण्याची वेळ आली आहे, पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा असणार आहे तो सरकारचा। सरकारनं थेट काय केलं पाहिजे या संदर्भात बोलणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर। पाहत राहा विकृतीचा ऍसिड। झी 24 तास एक पाऊल पुढे।